नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, अखेर पीक विम्याचा दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा जमा होण्याची सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, तालुक्यांची यादी ही देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट व पाहूयात कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरित होण्याची सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हे झाले होते, तर त्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा वाटप करण्यातही आलेले होते. तर अग्रिम पीक विम्याचे वाटप हे नोव्हेंबर 2023 7,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटींचा पीक विमा हा वाटप करण्यात हा आला होता. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये अग्रिम पीक विम्याचे वाटप करण्यात आलेले असले तरी देखील सुद्धा अनेक शेतकऱ्यांची पडताळणीही पूर्ण झालेली नव्हती. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची पडताळणीही पूर्ण झाली व आता 76,27,00,000 रुपये 1,11,000 शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा करण्याची सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, अग्रिम पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याची यादी ही देखील प्रकाशित झाली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तालुका अग्रिम रक्कम व शेतकरी या संदर्भात माहिती आपण पाहूया. तर कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना किती रक्कम ही वितरित करण्यात आली आहे ते आपण पाहूयात. तर अंबाजोगाई तालुक्यातील 12,26,00,000 रुपये हे 12,391 शेतकऱ्यांना हे वितरित करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, आष्टी तालुक्यातील 2,535 शेतकऱ्यांना 1,49,00,000 इतकी रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, बीड तालुक्यातील 7,171 शेतकऱ्यांना 5,22,00,000 रुपयांची रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. तर त्याचबरोबर धारूर तालुक्यातील 3,541 शेतकऱ्यांना 3,86,00,000 रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. तर त्याचबरोबर गेवराई तालुक्यातील 5,446 शेतकऱ्यांना 3,44,00,000 इतकी रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. तर केज तालुक्यातील 19,125 शेतकऱ्यांना 13,07,00,000 रुपयांची रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. तर त्याचबरोबर माजलगाव येथील 14,13,00,000 रक्कम ही 19,027 शेतकऱ्यांना ही वितरित करण्यात आलेली आहे. तर परळी येथील 25,155 शेतकऱ्यांना 16,57,00,000 रुपयांची रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. तर पाटोदा तालुक्यातील 8,877 शेतकऱ्यांना 6,90,00,000 रुपयांची रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. तर शिरूर तालुक्यातील 2,932 शेतकऱ्यांना 62,85,00,000 इतकी रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. तर वडवणी तालुक्यातील 5,401 शेतकऱ्यांना 1,47,00,000 रुपयांची रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील या बऱ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.